श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी संदर्भात केंद्रीय विमान प्राधिकरणाच्या डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिगेशनकडून एकोणीस ऑगस्टपर्यंत निर्णय अपेक्षित आहे होडगी रोड परिसरातील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी संदर्भात न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी घ्यावयाची सुनावणी अद्याप स्थगित आहे ही सुनावणी कधी होणार या संदर्भात पालिका आयुक्तांनी अधिक माहिती दिली डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिगेशन यांच्याकडे सुनावणी होऊन पुढील निर्णय प्राप्त झाल्यानंतर साखर कारखाना प्रशासन महापालिका आयुक्तांसमोर आपलं म्हणणं सादर करणार असल्याचं यापूर्वी स्पष्ट करण्यात आलं होतं यामुळं पालिका आयुक्तांनी सुनावणी डी जी सी एच्या पुढील निर्णयापर्यंत स्थगित केली आहे दरम्यान डी जी सी ए यांच्याकडं कारखान्यासंदर्भात एकोणीस ऑगस्टपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे डी जी सी एच्या निर्णयानंतरच महापालिकेकडील सुनावणीसंदर्भात तारीख ठरवणार आहोत अशी माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली त्यामुळं डी जी सी ए यांच्याकडील निर्णयानंतरच आयुक्त पी शिवशंकर हे पुढील सुनावणी आणि निर्णय घेणार आहेत हे आता स्पष्ट झालं आहे